पण या उत्साहामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली पाहिजे। आमच्या महायुतीकडे पुरेसे मत आहेत, त्या मतांच्या आधारावर आम्ही आमचे 9 उमेदवार उभे केलेले आहेत। महाविकास आघाडीने 1 अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे, त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील, तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील। मी टीम इंडियाचं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत करतो। ही विश्वविजेती टीम आहे, कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विक्रम या टीमने केलेला आहे आणि 17 वर्षांनंतर वर्ल्ड कप हा भारताला प्राप्त झालेला आहे, त्यामुळे निश्चितपणे सर्व भारतीय अत्यंत आनंदित आहेत। आज मुंबईमध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर आपण बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक स्वागताला उपस्थित आहे। हे स्वागत मुंबईचे नागरिक भारताच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं, मुंबईच्या वतीनं आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या वतीनं करतायत। मला या निमित्ताने केवळ आमच्या नागरिकांना एवढीच विनंती करायची आहे की गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, उत्साह देखील मोठा आहे, पण या उत्साहामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली पाहिजे। प्रशासन आणि पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त केलेला आहे, त्याला देखील जनतेनी सहकार्य करावं अशा प्रकारची जनतेला मी विनंती देखील करतो। पण खरोखर एक भारतीय म्हणून मला देखील अतिशय आनंद आहे की आमच्या टीमने विश्वचषक जिंकलेला आहे आणि ती विश्वविजेती टीम आज आपल्या मुंबईमध्ये या ठिकाणी आलेली आहे। मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो। पोलिसांच्या मी सातत्याने टचमध्ये आहे, काल देखील ज्यावेळेस टीम येणार हे समजलं त्यावेळेस पोलिसांशी मी स्वतः चर्चा केली। मोठा बंदोबस्त असला पाहिजे, लोक मोठ्या प्रमाणात येतील अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार पोलिसांनी तयारी केलेली आहेच। ही गोष्ट देखील खरी आहे की गर्दी ही विक्रमी आहे, कारण लोकांचं प्रेमही विक्रमी आहे आणि म्हणूनच सातत्याने पोलिसांच्या संपर्कात मी आहे आणि सावधगिरी बाळगली गेली पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्देश मी स्वतः देखील दिलेले आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत। विधिमंडळाच्या वतीनं देखील उद्या या ठिकाणी अभिनंदन करण्यात येणार आहे आणि माननीय अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माननीय अध्यक्ष या संदर्भात सगळी माहिती आपल्याला देतील। आज जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे पब्लिकचा कार्यक्रम आहे, लोकांचा कार्यक्रम आहे। उद्याचा कार्यक्रम हा विधानमंडळाचा कार्यक्रम असेल। उद्या विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, 11 जागा आहेत, 12 उमेदवार आहेत। उमेदवार कुणी माघार घेईल की पुन्हा एकदा 2 वर्षांपूर्वी जसा खेळ झाला होता तशा प्रकारच्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात? हे तर आता उद्याच सांगता येईल, कारण आमच्या महायुतीकडे पुरेसे मतं आहेत, त्या मतांच्या आधारावर आम्ही आमचे 9 उमेदवार उभे केलेले आहेत। आपण जर आमची बेरीज बघितली तर 9 उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत। महाविकास आघाडीने 1 अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे, त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील, तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील। मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील। साहेब, विरोधक
रोज एक आरोप करतात आणि त्यांनी हे ठरवलंय रोज खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. फेक नरेटिव्हच्या भरोशावर लोकसभेमध्ये काही मतं मिळाल्यानंतर त्यांना फेक नरेटिव्हची सवय झाली आहे. मला तर असं वाटतं की आता घरी देखील कुटुंबाशी हे खरं बोलत नसतील, तिथेही हे खोटं